अथ श्री साई सच्चरित अध्याय तीसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीता रामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्व कथेचि संगति साई पूर्ण आश्वासन देति, म्हणति आपुली संपूर्ण अनुमति चरित्र स्थिति वर्णावया। तुम्ही आपुले कार्य करा, मनी यत्किंचित ही न कचरा, विश्वास पूर्ण मद्वचनी धरा, निर्धार करा मनाचा। केलिया मल्लीलेचे लेखन, होईल अविद्या दोष निरसन, भक्ति भावे करिता श्रवण, प्रपंच भान मावळेल। उठतील श्रवण सागरावरी, भक्ति प्रेमामृताचा लहरी, बुडिया देता उपरा उपरी, येतील करी बोधरत्ने। ऐकोनी निशंक झाले मन, साई पदी केले नमन, मग हे चरित्र लेखन यथा स्मरण आरंभी। हे शब्द येताच बाबांचे ओठी, तीच बांधिली शकुन गाठी, घडून येणार आता हे गोष्टी, मी तो वेठीचा बिगारी। पहा अगम्य हरीची लीला, त्या विणन कळे ती अन्याला, श्रुतिशास्त्र वेद मुकावला, थांग लागला ना कोणा। शास्त्र विशारद वेदवादी, प्रज्ञावंत पंडितादी, घटपटादिवाद प्रवादी, यांचा नादी भरू नका। हरिनिज भक्तांचा केला, भाळ्या भोळियांचा भुकेला, प्रेमालागी समूळ विकला, सदा हठेला दांभिका। यात चितुमचे कल्याण आहे, माझे ही अवतार सार्थक्य हे, माझी तो घोकणी नित्य पाहे, काळजी वाहे हेच मी। वरी एक सांगतो श्यामा, प्रेमे घेईल जो मन्नामा, तयाचा मी सकल कामा, पुरवी प्रेमा वाढवी। मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाची आमी मागे पुढे, चोही कडे उभाची। जे जे भक्त मज कारणे, असतील विनटले जीवे प्राणी, तयासी या कथा श्रवणे, आनंद होणे सहजीच। कोणीही केल्या माझे कीर्तन, तयासी देईन आनंद घन, नित्य सौख्य समाधान, सत्य वचन मानावे। जो मज लागी अनन्य शरण, विश्वास युक्त करी मद भजन, माझे चिंतन माझे स्मरण, तयाचे उद्धरण ब्रीद माझे। माझे नाम माझी भक्ती, माझे दप्तर माझी पोथी, माझे ध्यान अक्षय चित्ती, विषय स्फूर्ती कैची त्या।
कृतांताचा दाढेतून काढीन मी निज भक्ता ओढून करिता केवळ मत्कथा श्रवण रोग निरसन होईल कथा करा सादर श्रवण त्यावरी करा पूर्ण मनन मननावरी निदिध्यासन समाधान पावाल अहम सोहम जाईल विरोन उन्मन होईल श्रोतियांचे मन चित्त होईल चैतन्य घन अनन्य परिपूर्ण श्रद्धेने साई साई ती नाम स्मरण करील सकल कलिमल दहन वाणी श्रवण गत पाप भंजन एक लोटांगण घालिता कार्य जरी नवे सामान्य आज्ञा केली शिर सामान्य बाबा सारिखा असता वदान्य कापा दैन्य आदरावे कोणा हाती बांधविली राऊळे कोणासी कीर्तन रंगी लाविले कोणासी तीर्थयात्रे धाडिले मज बैसविले लिहावया अवघ्या परिसमी पामर कवण्या गुणे हा करुणा सागर दयाघन ओळला मजवर मी तर काही जाणेना हाची गुरुकृपेचा नवलावा की जेथ काही न लव ओलावा तेथेही निबरतरु फुलावा दाट उफलावा अप्रयासे कोणी पुढे बांधतील मठ कोणी देवालये कोणी घाट आपण घेऊ धोपट वाट चरित्र पाठ साईंचा कोणी सत्कार पूर्वक अर्चन कोणी करिती पाद संवाहन उत्कंठित झाले माझे मन गुण संकीर्तन करावे कृतयुगी जे प्राप्त ध्याने त्रेती यजने द्वापारी अर्चने ते प्राप्त सर्व नाम संकीर्तने गुरुभजने कलियुगी अनधिकारी उघड उघड चिंध्या भाराभर एक नाधड तेथे ऐसे हे अवजड कार्य अवघड घ्यावे का यत्न न करिता उगे बसावे आज्ञा भंग पातकी भावे आज्ञा पालन करू जावे तरी भावे हे कैसे समर्थ साईंची निजस्थिती यथार्थ वर्णाया कोणागती स्वयेच भक्तार्थ कृपा करिती तरी ते वदविती स्वयेची वाणीची जेथन चले धाव तेथे मी का बांधिली हाव ऐसे बोलावया सीवाव ठेविला न ठाव कवणाते उचलिली जेव्हा हाती लेखण बाबांनी हरिले माझे मी पण लिहिती आपुली कथा आपण ज्याचे भूषण त्याजला हे तो संत चरित्र लेखन संतावीण करील कोण बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन गगना आलिंगन दानासम अतिगहन तयांचे महिमान वर्णावयासी मी मतीहीन त्यानीच उचलुनी आपुले आपण निर्मुक्त वचन भावे की बाबा जरी मी जन्मतः ब्राह्मण
तरी श्रुति स्मृति नेत्र विहीन जरी हे या जन्मा दूषण परिमज भूषण आपुले श्रुति स्मृति हे ब्राह्मण नयन काणा तो जो एके हीन अंधचितो जो उभय विहीन हीन दीन तैसामी आपण मज अंधाची काठी असता मज काय आटाटी टेकीत टेकीत पाठी पाठी धोपट वाटे चालेन आता पुढारा काय करावे मज पामरा नाही ठावे आपणची बुद्धिदायक भावे संपादावे निज कार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगु मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जोवरी या देही श्वास निज कार्यास साधुनी घ्या आता आपण श्रोते जन जाणितले जी ग्रंथ प्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याणा कारणे कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजवित्या आटाटी आपण कष्टी का भावे की जे चंद्रकांत स्रवत ते का तया पोटीचे अमृत ती तो चंद्राची करामत चंद्र निर्मित चंद्रोदय किंवा सागराये भरती ती काय त्याची निजकृती ती ही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नभेती असो टाळोनि भवरे खडक सागरी नावा चालाव्या तडक म्हणोनि जैसे लाल भडक दीप निदर्शक लाविती तैसाची साईनाथांच्या कथा ज्या गोडीने हिणवतील अमृता भवसागरीचे दुस्तर पंथा अतिसुतरता आणतील धन्य धन्य या संत कथा श्रवणद्वारे अंतरी रिघता बाहेर निघे देहाभिमानता द्वंद्व वार्ता नुरेची जवजव यांचा हृदयी साठा तव तव विकल्प पळे बारा वाटा ज्ञान संचय होय लाठा उतरे ताठा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमे तयाचे श्रवण होईल भक्त कश्मल दहन सोपे साधन परमार्था मायातीत ब्रह्मकाय काय तत्तरणार्थ उपाय कर्म धर्माचरणे हरिहा प्रिय कैसे निहोय निज भक्ता आत्यंतिक क्षेमते काय भक्ति मुक्ति विरक्ति काय वर्णाश्रम धर्म वस्तु अद्वय इत्यादि विषय अतिगूढ एतदर्थ जयांते गोडी तयान्नी पुरवाया निज आवडी ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी सुख निरवडी सेवावी कृतयुगी शमदम त्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी नाम कथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वासी साधन गुरु कथा श्रवण असो स्त्री शूद्रवा जातिहीन हे एक साधन सकळाते
असेल जयाचे पुण्य पदरी, तोच या कथा श्रवण करी, कोणास येतील निद्राल हरी, तयाही श्री हरी जागवील। व्हावे विषय भोग अनवरत, तेन लाभता ते दीन चित्त, तयासी ही हे संत कथामृत, विषय निर्मुक्त करील। योग याग ध्यान धारणा, करू जाता प्रयास नाना, आयास न लगे या कथा श्रवणा, एका अवधाना वाचून। ऐसी ही साईची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ, जळतील पंच महापापे प्रबळ, जातील समूळ विलयाला। आम्हा भवपाशी जखडिले, तेणे निज रूप वेढिले, श्रवणे ते वेढे होतील ढिले, स्वरूप पहिले लाधेल। व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे तयांचे नित्य परिशीलन, होवो भवदवार्ता शांतवन, समाधान जीवांचे। वाचता परिसता भक्तिभावे, सहज साईंचे ध्यान भावे, सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढतर। येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती, जडो गुरुस्मरणी प्रीती, होवो मती निर्मल। ऐसीच बुद्धि धरोनी मनी, कृपा केली साईनाथानी, मजनिमित्ता पुढे करोनी, स्वये करणी हे केली। ओटी तुडुंब लागली ओढी, वासरा वीण पान्हा न सोडी, हे तो धेनुते उपज खोडी, तैशीच आवडी साईंची। मज चातकाचे नियाशे, आनंद घनही माऊली वर्षे, पुरवुनी माझिया अल्पतृषे, भक्त प्रकर्षे निववील। काय भक्ति प्रेमाचे कौतुक, माते सलागे बाळाची भूक, तयाने न पसरिताही मुख, थान कूचुक ते कोंदी। कोण जाणे तिचे शीण, लेकुरान त्याची जाण, न पुसता निज माऊली वीण, अन्य कोण दे थान। बाळकासी घालिता लेणे, बालक त्यातील स्वारस्य नेणे, ते कौतुक एक माताच जाणे, तैसेच करणे सद्गुरुचे। हा माझा बाळाचा लळा, पुरवील कोण सुख सोहळा, माऊली वीण कोणास कळवळा, तो जिव्हाळा दुर्मिळ। सन्मातेच्या पोटी येणे, महद्भाग्ये देवाचे देणे, दुःख सोसून जन्म देणे, बाळक नेणे हे काही। असो ये अर्थी आणीक वचन, बोलिले बाबा करवितो श्रवण, अहो जी आपण श्रोते सज्जन, आदरे अवधान देजे। सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली, यथा योग्य पेन्शन बसली, वारी आली शिर्डीची। गुरु पौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरु पूजेस, अण्णा स्वयं स्फूर्ती विनविती बाबास, करिती शिफारस ती परिसा। अण्णास माझी मोठी काळजी, बाबांच्या समोर करिती अजिजी,
यांचा वाढत्या संसारा माजी कृपा कराजी याजवर लावा की यास दुजी नोकरी ही पेन्शन काय पडेल पुरी अण्णा साहेबांची चिंता निवारी ऐसे करी काही गा बाबा तव वदती प्रत्युत्तरी मिळेल मेली तयासी नोकरी करावी आता माझी चाकरी सुख संसारी लाधेल ताटे याची भरली सदा यावत जीवन रीती कदा भावे मत्पर होता सर्वदा हरतील आपदा तयाचा काही केले काय झाले म्हणती जनते समजा चळले धर्माचरण जयानी वर्जिले तयास पहिले वर जावे समोर येता बाजूसी जावे महाभयंकर ते समजावे त्यांच्या छायेसही न रहावे पडल्या सहावे कष्टही आचारहीन शील भ्रष्ट विचारहीन कर्म नष्ट देखे ना जो इष्टानिष्ट केवी तो अभिष्ट पावेल लाग्या बांध्या वीण विशेषी कोणी न येई आपुले पाशी श्वान सूकर कामाशी हडहड कुणासी करू नये येथूनी पुढे भक्तिभावा करावी याने माझी सेवा करुणा येईल देवाधिदेवा अक्षय ठेवाला धेल मग ही पूजा करावी कैसी मी कोण कैसा जाणावा भरवसी साईचा तो देह विनाशी ब्रह्म अविनाशी सुपूज्य मी तो अष्टधा प्रकृती रूपाने भरलो आहे चौबाजूने हेची अर्जुनासी भगवंताने गीता व्याख्याने निवेदिले यावन नाम रूपाकृती स्थावर जंगमात्मक ही जगती मीची नटलो अष्टधा प्रकृती ही एक चमत्कृती माझीच ओम प्रणव हा माझा वाचक वाच्यतयाचा मीची एक विश्वाकार वस्तु अनेक त्यातही मी एक भरलेला आत्मभिन्न वस्तु नाही तेथे कामना कशाची पाही मीची अवघा ठाई ठाई भरलो दाही दिशांती परिपूर्ण सर्वत्र येणे भावे मी माझे हे जेथ विरावे तया कामनीय काय असावे सर्वी वसावे सर्वस्वी कामना या बुद्धीत उगवती आत्मयासी संबंधन धरिती साई महाराज निजात्म मूर्ती कामना स्फूर्ती तेथे कैची कामनांचे नाना प्रकार मी कोण हे कळताची सार विरोन जाती जैसी गार रविकर निकर संतप्त मन बुद्ध्यादि इंद्रिया सकट नभे मी स्थूल विराट नभे मी हिरण्य गर्भ अप्रकट साक्षी मी जुनाट अनादि एवं गुण इंद्रिया परता नाही मज विषय तत्परता नाही मज वीण ठावरिता कर्ता करविता मी नभे मन बुद्ध्यादि इंद्रिय गण अवघा जडही जेथे ओळखण तेथेच विरक्ती प्रकटेल जाण सारील आवरण ज्ञानाचे स्वरूपाचे जे विस्मरण तेची मायेचे अवतरण शुद्ध पूर्णानंद स्मरण तोची मी चैतन्य घनरूप।
त्या मजकडे फिरविणे वृत्ती, तीच सेवा तीच मद्भक्ती, चिदानंद मी होता प्रतीती, शुद्ध स्थिती ते ज्ञान। अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानमानंदं ब्रह्म, जगन्मिथ्यत्वे जगद्भ्रम, सत्यत्वे ब्रह्म तोहामि, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, वासुदेवोऽहमोमन्वित, सत्य श्रद्धा भक्ति सहित, पूजन स्वहित हे माझे, ऐसे मी कोण ते समजुन, करावे माझे यथार्थ पूजन, वरिभावे अनन्य शरण, जावे समरसून मज माजी, नदी जाता समुद्रा शरण, येईल काती पुन्हा परतोन, उरेल का वेगळे नदी पण, देता आलिंगन अरणवा, स्नेहयुक्त कार्पासवाती, भेटू जाता दीपक ज्योती, स्वये पावे दिव्य दीप्ती, तैसीची गती संतपदी, अल्ला मालिक चैतन्य घन, या वीण चित्ता नाही चिंतन, शांत निरपेक्ष समदर्शन, तयाचे मी पण तैकैचे, निर्ममत्व निरहंकृती, निर्द्वंद्वत्व निष्परिग्रह स्थिती, याही चार गुणांची जैवस्ती, मी पण स्थिती तैकैची, तात्पर्य हे आठ ही गुण, साईअंगी असता संपूर्ण, मी पणासी तैकैचे स्थान, सेवू मी पण तैकैसे, विश्वी भरले जयाचे मी पण, तयायाची अंश माझे ही मी पण, करावे साईपदी समर्पण, हीच संपूर्ण मम सेवा, माझी सेवा माझे भजन, अनन्यपणे मजसी शरण, तो होय मद्रूप जाण, भगवंत वचन भागवती, कीटकी सही भ्रमर ध्यान, तेणे ती लाधे भ्रमरपण, शिष्य ही करिता निज गुरु भजन, निज गुरु समान तो होय, समान शब्दे जे वेगळे पण, ते ही न साहे गुरु एक क्षण, गुरुत्व नव्हे शिष्या वीण, शिष्यत्वा अभिन्न गुरुपण, असो पूजा जयाची आज्ञा पिली, तो मी कोण ही व्याख्या केली, पुष्टीकरणार्थ गोष्ट आठवली, ओघासी आली ती कथितो, शिरडीसी आला एक रोहिला, तोही बाबांचे गुणांसी मोहिला, तेथेची बहुत दिन राहिला, प्रेमे वाहिला बाबांसी, शरीरे पुष्ट जैसा हेला, स्वैरवर्ती न जुमानी कोणाला, फक्त कफनी पाय घोळ अंगाला, येऊनि राहिला मशिदीत, दिवस असो वा निशी, मशिदीसी वा चावडीसी, कलमे पढे उंच स्वरेसी, अति आवेशी स्वच्छंद, महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला, मध्यरात्री सही त्याचा टकळा, अडथळा सकळा झोपेला, दिवसा खपावे उन्हा तान्हात, शेतात अथवा राना वनात, रात्री ही झोप नाही निवांत, लोक नितांत कदरले, नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तो मोठे पाप,
नाही रात्री सुखाची झोप आला संताप रोहिल्याचा इकडे आड तिकडे विहीर धरावा कोठवरी तो धीर रात्रंदिनही किरकिर मोठी फिकीर त्या पडली रोहिला आधीची माथे फिरू वरी बाबांचा बळकट धीरू होता त्याहूनीही अनावरू मग तो थोरू जाहला चढेल आणि ताठर झाला लोकावरी तोंड टाकू लागला निस्सीम बेफांब उरफाटला गावही फिरला तयावर अत्यंत मायाळू साई माऊली शरणागतासी पाठीसी घाली म्हणून गावाची सर्व मंडळी काकुळती आली बाबांसी परी बाबान लक्ष देती ग्रामस्थासीच उलट वदती नका सताऊ रोहिल्या प्रती तो मज अति प्रिय वाटे या रोहिल्याची बाईल घरघुशी नांदून घटे तया पाशी यावया टोके ती मजपाशी चुकवूनी त्यासी ते विवशी नाही रांडेला पडद पोशी लाज लज्जा लाविली वेशी हाकुनी बाहेर घालिता तिजसी बलात्कारेसी घर घुसे ओरडू थांबे ते चिसंधी शिरू पाहे रांड दुर्बुद्धी तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी सुख समृद्धी मजतेणे जावेन कोणी त्याच्या वाटे ओरडू द्या मुक्त कंठे तया वीण मज रात्र न कंठे सौख्य मोठे त्याचे नी याची ही ओरड येणे परी आहे मज बहु हितकारी ऐसा हा रोहिला परोपकारी बहु सुखकारी मज लागी ओरडू द्या त्यासी यथेष्ट यातची आहे माझे इष्ट नातरी ती रोहिली दुष्ट देईल कष्ट मज लागी स्वयेची मग जै थकेल आपो आप स्वस्थ राहील कार्यभाग तुमचा साधेल मज हिन बाजेल ती रांड ऐसे म्हणता महाराज खुंटला मग तेथे इलाज बाबांच्या मनी नाही गजबज काय मग काज आम्हाते आधीची रोहिल्यासी उल्हास वरी हा आला फाल्गुन मास कलमे पढता कंठशोष असमसाहस मांडिला जनसमस्त आश्चर्यापन्न केवढे बाबा क्षमा संपन्न जेणे व्हावे मस्तक भिन्न तेणेची तल्लीन ते होती काय भयंकर ती ओरड घशासी कैसी नव्हे कोरड बाबांची परी एकची होरड नका दरडाऊ तयाला दिसाया रोहिला वेडा पीर परी बाबांवरी अत्यंत आदर कलमे निज धर्मानुसार हर्ष निर्भर पढे तो वाणी हळुवार किंवा मोठी कोणास याचा विचार पोटी स्फुरणास वे उठा उठी गर्जत उठी हरिनाम निसर्गदत्त घर घर स्वर अल्लाहो अकबर नाम गजर कलमे पढ़े आनंद निर्भर नित्य निरंतर रोहिला जयासी हरिनामाचा कंटाळा बाबा भीती तयाचा विटाळा म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा भजनी चाळा जयाते मद्भक्ता यत्र गायंत्री तिष्ठे तेथे मी उन्निद्रस्थिती
सत्य करावया हे भगवत उक्ति, ऐसी प्रतीति दाविली। ओले कोरडे मागूनी खाईल, नातरी उपाशी ही राहील। तया रोहिल्यासी कैची बाईल, कोठून जाईल बाबांशी। रोहिला कफल्लक दिडकी सभारी, कैचे लग्न कैची नारी। बाबा बाळ ब्रह्मचारी, कथा ही सारी माईक। करीना का कंठ शोष, बाबांसी कलम्यांचा संतोष। ऐकत राहतील अहर्निश, निद्रा ते विषतया पुढे। कोठे कलम्यांची प्रबोधवाणी, कोठे ग्रामस्थांची पोकळ गारहाणी। तयांसी आणावया ठिकाणी, बतावणी ही बाबांची। हाची अभिप्राय येणे रीती, बाबांनी सकळा दाविली प्रतीती। रोहिल्याची आवडे मज संगती, नामी प्रीती तयाते। दृश्य द्रष्टा आणि दर्शन, अवघेची जया चैतन्य घन। तो असो ब्राह्मण वा पठाण, समसमान दोघेही। एकदा मध्यान्ही आरती झाली, मंडळी स्वस्थानी जावया परतली। बाबांच्या मुखावाटे जी निघाली, मधुर वचनावली ती ऐका। कुठेही असा काहीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा। की तुमच्या इत्यंभूत कृतीच्या खबरा, मज निरंतरा लागती। येणे निदर्शित ऐसा जो मी, तोची मी सर्वांच्या अंतर्यामी। तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे मी स्वामी सकळांचा। भूती सभाह्याभ्यंतरी, भरूनी उरलो मी चराचरी। हे सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा। मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था। मीची सकलेंद्रिय प्रवर्ता, कर्ता धर्ता संहर्ता। लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैचे ही साकडे। तोची माझा जै विसर पडे, माया कोरडे उडवी तै। दृश्य जात हे मत्स्वरूप, कीड मुंगी रंक भूप। हे स्थिर जंगम विश्व अमूप, हेची निज रूप बाबांचे। काय मौजेचा हा इशारा, भेद नाही संता ईश्वरा। अभेद रूपे चराचरा, विश्वोद्धारा अवतार। होणे जरी गुरुपदी लीन, तेणे करावे गुरु गुणगायन। अथवा करावे गुरु कथा कीर्तन, अथवा श्रवण भक्तीने। साधके ऐसे करावे श्रवण, श्रोता श्रव्य जाई विरोन। प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन पावेल। असता जरी गर्क संसारी, पडली संत कथा कानावरी। यत्न न करिता तिळभरी, कल्याणकारी ती स्वभावे। मगती भक्तिभावे परिसता, केवढे श्रेय चढे लहाता। श्रोता विचार करावा चित्ता, आपुल्या निजहिता कारणे। जडेल तेणे गुरुपदी प्रेम, वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम। न लगे दुजी निष्ठा नेम, होईल परम कल्याण।
मना लाविता ऐसा निर्बंध, वाढेल कथा श्रवण छंद, सहज तुटतील विषय बंध, परमानंद प्रकटेल, ऐकूनी बाबांची मधुर वाणी, निर्धार केला मी निजमनी, एथूनी पुढे नरसेवा त्यागुनी, गुरुसेवनीची असावे, परिमनासी लागली हुरहुरी, मिळेल मेली तया नोकरी, हे जे बाबा बदले उत्तरी, प्रत्यंतरी येणार की, शब्द बाबांचा खाली पडेल, हे तो सहसा कधीही न घडेल, नरसेवेचा संबंध जडेल, परिन जोडेल हित मोठे, स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा, खरी तथापि माझी ही इच्छा, नवती ऐसे नाही अनिच्छा, प्रारब्ध भोगेच्छा ही नव्हे, माझ्या ही पोटी नोकरी व्हावी, संसार निर्वाह सोय लागावी, साई ही बोटाने गूळ दाखवी, परिपाजवी औषध, ते औषध या गुळाचे आशे, पिऊनी धालो भाग्यवशे, नोकरी ही अकल्पित लागली कासे, द्रव्याभिलाषे स्वीकारिली, गूळ झाला तरी शेवट, खाता खाता येणार वीट, बाबांच्या उपदेश मधाचे बोट, चाखिता चोखट वाटले, नोकरी नवती चिरस्थाई, चालुनी गेली आलिया पायी, बाबांनी बसविले ठाईचे ठाई, सौख्य अनपायी भोगावया, हे विश्व संपूर्ण चराचर, भगवत स्वरूपची साचार, परिभगवंत विश्वाहूनही पर, परात्पर परमात्मा, ईश्वर प्रपंचेसी अभिन्न, प्रपंच ईश्वरेसी भिन्न, प्रपंच तेथूनी चेतना चेतन, तया अधिष्ठान ईश्वर, भगवंताची पूजा स्थाने, अष्ट प्रकार असती जाणे, प्रतिमा स्थंडिलादि आनाने, सर्वा तुलने गुरुश्रेष्ठ, कृष्ण स्वये ब्रह्मपूर्ण, तोही धरी सांदीपनी चरण, म्हणे करिता सद्गुरु स्मरण, मी नारायण संतुष्टे, मजहूनी मज सद्गुरुस्तवन, आवडे की सहस्र गुण, ऐसे सद्गुरूंचे वरिष्ठपण, महिमान गहन तयांचे, गुरुभजना जो पाठी मोरा, तो एक अभागी पापी खरा, भोगी जन्म मरण येर झारा, करी मातेरा स्वार्थाचा, मागुती जन्म मागुती मरण, हे तो लागले नित्य भ्रमण, म्हणूनी करूया कथा श्रवण, निजोद्धरण संपादू, संतमुखीचा सहज गोष्टी, अविद्येचा तोडिती गाठी, तारक होती अतिसंकटी, म्हणूनी पोटी साठवू, नकळे कैसा येईल वेळ, घालून देतील कैसा मेळ, हा अल्ला मियाचा सर्व खेळ, भक्त प्रेमळ प्रेक्षक, गाठीसी नसता प्रज्ञाबळ, काय म्हणावे हे दैव सबळ, जे मी लाधलो साई गुरु प्रबळ, हाही एक खेळ तयाचा, निवेदिले ग्रंथ प्रयोजन, कथिले मज दिधले जे आश्वासन, जेणे मत्परत्व आणि मत्पूजन, काय ते दिग्दर्शन जाहले, आता आपण श्रोते जन, कराल पुढील अध्यायी श्रवण, समर्थ साईनाथांचे अवतरण,
शिरडीत कैसे न जाहले, लहान थोर तुम्ही सगळे, हे साईंचे चरित्र आगळे, होऊनी क्षणैक संसारा वेगळे, परिसा भोळे भाविक हो, स्वये जरी निर्विकारी, साई नटनाटकी अवतारी, वर्ते माया कार्यानुसारी, जैसा व्यवहारी प्रापंचिक, समर्थ साई या अल्पमंत्रे, ध्याती जयाची पदे पवित्रे, हालवी जो भक्त भवमोक्ष सूत्रे, पावन चरित्रे तयाची, एवंच पावन साई चरित्र, वाची तयाचे पावन वक्त्र, श्रोतयांचे पावन श्रोत्र, होईल पवित्र अंतरंग, प्रेमे करिता कथा श्रवण, होईल भवदुःखाचे हरण, ओळेल साई कृपाघन, प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध, लय विक्षेप कषाय, रसास्वाद हे श्रवणा अपाय, दूर सारा हे अंतराय, श्रवण सुखदायक होईल, नलगे व्रत उद्यापन, नलगे उपवास शरीर शोषण, नलगे तीर्थ यात्रा पर्यटन, चरित्र श्रवण एक पुरे, प्रेम असावे अकृत्रिम, जाणिले पाहिजे भक्तिवर्म, सहज लाधेल परमार्थ परम, नासेल विषम अविद्या, नलगे इतर साधनी क्षीण, करू हे साई चरित्र श्रवण, संचित आणि क्रियमाण, अल्प प्रमाण ही नुरवू, कृपण वावरो कवण्याही गावा, चित्ता समोर पुरलेला ठेवा, जैसा तयासी अहर्निशी दिसावा, तैसाची वसावा साई मनी। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ग्रंथ प्रयोजनानुज्ञापनम नाम तृतीयोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु।